मर्यादा पुरुषोत्तम श्री राम और भगवान का इस्तेमाल राजनीति के लिए करना, इस चीज को मेरा विरोध है। ऐसा कहते हुए कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे ने आरोप लगाया है कि इन 7 सालों में लोगों का मानसिक विभाजन करने का काम RSS, भाजपा और नरेंद्र मोदी ने किया है, जो निंदनीय है। ऐसा कि प्रभु रामचंद्र असतील, हनुमान जी असतील, बाकी आमच्या सगळ्या ज्या आस्था श्रद्धा आहेत त्या व्यक्तिगत असाव्यात असं संविधानामध्ये दिलेलं आहे। प्रत्येकाला त्याचा धर्माचं अनुसरण करण्याचं अधिकार जो आहे तो संविधानाने दिलेला आहे, पण दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा अधिकार प्रभू रामचंद्र पण देणार नाही। ते प्रजाहितापेक्षा राजा होते। हा राजकारणासाठी जो वापर आहे देवाधिकांचा, जी मान्यता आहे, प्रभू रामचंद्र निषादांचे मित्र होते, आदिवासी शबरीचे उष्टे भोरं खाणारे होते, आणि प्रसंगी एका सामान्य धोब्यांनी, आता धोबी असण्यासाठी म्हणावं लागतं कारण की ही व्यवस्था यांनी निर्माण करून ठेवलेली आहे, त्याच्यासाठीसुद्धा आपल्या प्राणप्रिय पत्नीला त्यागण्याची भूमिका घेणारे प्रजाहितदेश राम जे होते, त्या प्रभुरामाचा सातत्यानं राजकारणासाठी जो वापर आहे त्याचा विरोध आहे। नाही तर असा कोणता हिंदू आहे जो रामाची पूजा करत नाही, जो हनुमानाची पूजा करत नाही, त्यासाठी भोंगे लावून प्रदर्शन करणे म्हणजे फक्त राजकारणासाठी आम्ही दोन फाड करतो आणि दोन फाड करून आम्हाला मतं कशी मिळतील याच्यावर याचाच हा प्रयत्न आहे। माझा तर स्पष्ट आरोप आहे, मागच्या 7 वर्षामध्ये या देशाचं मानसिक विभाजन भाजपनी, नरेंद्र मोदींनी, RSSनी घडवून आणलेलं आहे। काय वाटतं अशामध्ये कुठेतरी समाजमध्ये तिढा निर्माण होईल झाला, संपूर्ण देश होरपळतो याच्यात। मला एक सांगा, ज्या प्रभुरामांनी रावणाला हरवलं त्या लंकेत लुटपाट केली का हो? त्यांच्या ज्या काय आस्था होत्या, श्रद्धा होत्या, त्या श्रद्धा संपवल्याचं कुठेतरी लिहिलेलं दिसतं का? उलट विभीषणाला गादीवर बसून श्रीलंकेची घडी व्यवस्थित लावून ते परत आपल्या देशात आले। आईच्या म्हणण्यावरून त्यांनी राजपाटाचा त्याग केला। अशा प्रभू रामचंद्राच्या नावावर लोकांना भीती दाखवणे, एका धर्म विशिष्ट धर्माच्या लोकांना भीतीयुक्त वातावरणामध्ये ठेवणे हे शोभतं का? हे राजकारण आहे तर काय? राजकारण सुरू आहे आणि त्या राजकारणाला विरोध आहे। हनुमान चालीसा वाचन तर या ना आमच्यासोबत, हनुमान मंदिरात बसून वाचू आपण। का हे असं आवाहन करत नाही की हनुमान चालीसाचं वाचन तुम्ही हनुमान मंदिरात करा किंवा घराघरात करा? आणि तुम्ही दुसऱ्यांना वाईट म्हणता, मग तुम्हाला तेवढंच वाईट व्हायचं आहे का? म्हणजे त्यांचे विचार आहे दुसऱ्यांना वाईट म्हणण्याचे। त्यामुळे जी बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली, जी अर्थव्यवस्थेची आज पूर्ण म्हणजे गर्तेत गेलेली आहे आपली अर्थव्यवस्था, महागाई आवासून उभी आहे समोर या सगळ्या महिला इथं उभ्या आहे, 2 पटीनं दुधाचे भाव वाढले म्हणजे 200%, साखर असेल, सिमेंट असेल, रेती असेल, गिट्टी असेल, लोखंड असेल, पेट्रोल, डिझेल, भाजीपाला, या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड प्रमाणावर वाढ झालेली आहे। आणि हे सगळं अपयश लपवण्यासाठी धर्माचा आधार घेऊन माणसामध्ये समाज अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहां पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD College Square, बिसाइड कर्नाटका बैंक नागपुर।